क्रमांक पहिले तो हाताळतोय स्ट्राइक होता यार आपण पाहतोय रवी घुले आणि यावेळी पाहायचंय जमिनीवरती गुड काटते केवला फेकून दिलाय चेंडूला सरस सीमा रेषेच्या बाहेर हा षटकार आहे छरण षटकार इथे मैदानाच्या आत येतो या षटकाराने संघाचं धापलक आता पुढे जाऊन पोहोचेल स्कोर कार्ड वरती धाबा ज्या आहेत त्या सात धाबा रवीला माहिती आहे सात निभवणं आता गरजेचं आहे तो डगआउट मधून सेट होऊन आलाय पहिल्या चेंडूवरती त्याने षटका ठोकलेला आहे अजून एक बॉल द्या दोन्ही टॉस कोणी जिंकलाय सांगडी टीम निर्णय लगेच कळवा टॉस झाला की लगेच निर्णय स्पर्धेचा नियम आहे क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे फलंदाजीसाठी आमंत्रित केले देवगाव संघाला इथे आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये रवीच्या बॅट मधून जबरदस्त स्ट्रोक तिथे मैदानामध्ये पाहायला मिळाला षटकार आलेला आहे सात निभवायची आज कारण या साथीच्या बळावरती स्वराज्य उभं राहिलंय सात बोले तो सात चलना सात बोले तो सात निभाना सात बोले तो एक सात विजय प्राप्त करना मी नातून उसळे तलवारीची पात वेढात दौडले वीर मराठे सात धफलकावरती धाबा येत्या सात लढायचं कसं आत्मविश्वासाने साथ द्यायची कशी ही मात्र आम्हाला त्या सात मावळ्यांनी शिकवलेलं आहे सात मावळे आज तुम्हाला खऱ्या अर्थाने आठवणं गरजेचं आहे गणेश तयार असेल टॉस होता यावेळी पाहायचंय कव्हरच्या दिशेने खेळ काढला जाईल जमीन समांतर फटका हसते हसते कट जाय रस्ते स्वराज्य चषकाचा येतो बँड स्ट्रोक रन चौकार काय मॅच आपण पाहते ते मैदानाच्या सुरू झाली टिक फॉर टॅक जशा तसे उत्तर द्यायला आम्ही देखील सज्ज आहोत कारण विहिरीच्या मैदानावरती देखील आपण पाहिलं 12 चेंडूमध्ये 52 धावीची गरज असताना प्रशांत परेश भागवतने काय बॅटिंग केली होती तिथे सहा षटकार त्याच्या बॅट मधून आले गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार पुण्याचा पाहिजे तिथे मैदानाच्या मध्ये गणेश क्षेत्ररक्षण थोडस बदल तिथे केलं जाईल रवी स्ट्राइक ऑन तयार टॉस आणि तिथे चेंडू सीमारेच्या बाहेर फोर रन चौकार रवी घुले ऑन फायर त्याने आज ठरवलेलं आहे आणि रवी घुले जर या सकाळच्या सत्रामध्ये पहिल्या मॅच मध्ये शेवटपर्यंत उभा राहिला ना लाला भाऊ तर या खेळासाठी सकाळचा फक्त नाश्ता आहे तो सांगत असेल येतो स्क्रिप्ट ट्रेलर आहे पिक्चर अभी बाकी आहे सुरुवात झालेली आहे आणि या सुरुवातीमध्ये आता पैसे मैदानाच्या मध्ये पहिल्या चेंडूवरती षटकार आला दुसऱ्या चेंडूवरती आपण पाहतोय कव्हरच्या दिशेने चौकार आला त्यानंतर आपण पाहतोय डीप स्कोअर लेग मध्ये आलेला पुन्हा एकदा चौकार रवी घुले उंचीवरती या खेळाडूच्या जाऊ नका आक्रमकता प्रचंड मोठी कुठून कुठून याच्याकडे भरलेली आहे हलक्या त्याने चेंडू पाहते खेळून काढला जाईल धाबेसाठी आपण पाहतोय तिथे मात्र नकार कळवला जातोय सन्मान दिला या चेंडूला डॉट स्वरूपाचा चेंडू असेल स्कोर कार्ड कडे मी तुम्हाला इथे घेऊन जातोय धाबलकावरती 15 धाबा ज्या धाबलकावरती धाबा इथे नोंदवल्या गेल्यात तयार आणि या दरम्यान पुन्हा इथं सफल झाले क्रीजचा वापर केलाय आणि चेंडू जाईल थेट सीमारेषेच्या बाहेर षटकार षटकार इथे मैदानाच्या मध्ये येतो या षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या म्हणजे मैदानामध्ये पाहणारे षटक क्रमांक संपला जाईल पहिलं एक षटकाचा इथे खेळ संपला एका षटकाच्या समाप्तीनंतर स्कोरकार्ड वरती 21 धाबा ज्या धाबलकावरती धाबा इथे नोंदवल्या गेलेल्या आहेत संतांनी सांगितलंय केल्याने होते आणि केल्याची पाहिजे तुम्ही प्रयत्न करा प्रयत्नार्थी परमेश्वर आहे